तुम्ही आणि कशाला पिरियड चुकत आहोगीस? माझं मन लागलं असतं वाटतं तिकडे. बाकी ते नैनाला तुम्ही उगीच मारले. मारलं? जीव घेतला असता आणि बोलला असता तर. जीव घेतला असता आणि बोलला असता तर. अगदी लहान मुलासारखं करता. कुणी आता सारे अगदी गावभर दौंडी पिटवणार. आहो दीपावली का गंमत. बाकी मी खरंच आवडते का तुम्हाला सांगा ना. तुम्हाला ठाऊक आहे त्याशिवाय मी तुमच्याकडे इतका आलोच नसतो. मावशीने परवानगी दिली तर लग्नच करणार आहे मी तुमच्याशी. अहो तिरशिंगराव आणि माझी परवानगी? असं बोलणं हा मूर्खपण आहे. तुमची इच्छा नसती तर तुम्ही माझ्याशी इतक्या वागलाच नसता. मी काय बोलतो हे तुम्हाला आवडत नाही का? असं कसं? विचारा तुम्ही आईला आणि तुमच्याही घरी. माझा दादा वहिनी स्वतःसाठी जगत नाहीत, माझ्यासाठी जगतात. तुम्ही जा क्लासला, मी जातो. कोण आहे? छाया घरी नाही. मावशी मी जयवंत आहे. थांब बाबा एवढी पूजा आटोपून येते. अरे बैस ना, बैस की उभा काय राहिलास खांबासारखा? परवानगी पाहिजे काय? हो तुम्ही परवानगी द्याल तर मी मी. अरे मैं मेंढरासारखा काय करतोय? तुला काय बोलायचंय ते ना. उगीच कोणी काहीतरी बोललेलं मला आवडत नाही. तुम्ही परवानगी द्याल तर मी माझ्या घरी विचारून छायाबरोबर लग्न करावं म्हणतो. का जीवाचा कंटाळा आला का काय तुला? अरे पण छाया करते का तुझ्याशी लग्न? त्याशिवाय का ती फिरली असती अशी माझ्या बरोबर एकाकी? त्याचाच अचंबा वाटतोय मला. पण अलीकडे काय म्हणे तुमची ती फॅशन निघाली आहे. हल्ली जे हे काय वारं सुटलंय ना त्यात किती पोरींचा पाचोळा उडून जाणार आहे काय कळत नाही. जेवण छाया तशी काही वाईट नाही पण मूर्ख आहे अगदी. ती आल्लड आहे, लग्नानंतर ठीक वागेल. तरी पण माझे म्हातारीचे शब्द लक्षात ठेव, लग्नानंतर छायाला चांगली लगाम लावली नाहीस तर ती तुला रविवारच्या बाजारात विकून येईल. अरे बाबा बायकांच्या बिघडलेल्या डोक्यात केसाच्या चौपट कळा असतात, समजलास? ताब्यात ठेवली तर बाईल नाहीतर सारं घरदार खाईल. काय? होय मावशी येऊ मी. ठीक आहे.